बघितलं भक्त का नाही मग आता कोणाला बघता चंद्रशेखर बावनकुळे या
बदललं, माझं पटवाशी ठेवलं, त्याला शिकवलं, लगान करून दिलं आणि आता बायकोच्या वाटला पण आता इतक्यात नको। माझा नरेंद्र मोदी 15 लाख रुपये आता माझ्या खात्यात देणार आहे। आता पेन्शनवरच जगता, म्हणजे आपण व्याजावरच जगता। रोज वाटायला आहे की खातं आलं काय आलं काय आलं काय आलं काय आले का महाराय आले काय महाराई कमी झाली काय कामाधन आला नाय सगळ्या हे हीच चर्चा आपल्याला घराघरामध्ये करायची आहे आणि दुसरी चर्चा करायची ह्या कामदारांची। मला प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारायचा आहे, या मतदारसंघातल्या आमदारांना ज्यांनी गद्दारी केली, माझ्या अतिशय जवळचा मित्र आहे तो, त्या प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारायचा आहे की एक काळ उद्धव सेनेचे बाळासाहेबांचे स्मशान आमची होती, शिवसेनेचे या कोल्हापूरमध्ये मला वाटतं 5 ते 6 आमदार निवडून आले होते, 6 आमदार निवडून आले होते। भारतीय जनता पार्टीने विश्वासघात केला, गद्दारी केली, इथं शिवसेनेचं वर्चस्व संपूर्ण करता म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला स्थान नव्हतं, पण त्यांना असं वाटलं आता भाजपा भरपूर वाढेल पण शिवसेना अडचण आहे, म्हणून शिवसेनेचे आमदार त्यांनी पाडण्याचं काम केलं। हा इतिहासातली वस्तुस्थिती आहे। प्रकाश आंबेडकर तुमचे 5 सहकारी त्या ठिकाणी पराभूत झाले, तुम्ही एकटे निवडून आला। अरे तुम्ही आज आज ज्या पद्धतीने माझ्यासारखे काही ठराविक लोक लढतायत तशा पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना सांगितलं असत साहेब हा कोल्हापूर जिल्हा, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावन खिंड आहे, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणाकरता त्याला वाचवण्याकरता त्याला सिंहासनावर पोहोचण्याकरता म्हणून बाजी प्रभू देशपांडे यांनी सांगितलं की महाराज आपण नाकांचे पुसून द्या, आपण सुखरूपपणे पुढे चला, जोपर्यंत तुम्ही सुखरूपपणे पोहोचून 21 तोफांची सलामी ऐकत नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडा लढल्याशिवाय राहणार नाही आणि खाली पडणार नाही। आता सगळीकडे तुझ्या नावाने सगळे बोट मोडतायत, महिलावर्गीने शिव्या देत आहेत, उद्याच्या निवडणुकीमध्ये ह्याला तिकीट देऊ नका म्हणतायत, उद्याच्या निवडणुकीमध्ये ह्याला पराभूत करा म्हणतायत। हे जर तो प्रकाश आंबेडकर जर तुम्ही बाबा उद्धव साहेबांच्या बरोबर राहिला असतात तर ह्या जनतेनं सांगितलं असतं की देवाच्या देवाला एक पाणी पुजणार नाही, पण पहिला आमचा प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे मी उभं राहू अशा पद्धतीनं लोकांनी सांगितलं असतं। हे 50 फुके आयुष्यामध्ये 50 फुके कोणाला पुन्हा घेतले, पैसे आयुष्यामध्ये कोणाला पुरले, कोणाला पुरले नाही। संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की नमस्कार फुका तरी आशीर्वाद मोलाचा, अरे नमस्कार हा चमत्कारला होतो, कदाचित 50 कोटी तुमच्या वाट्याला आले असतील, 50 फुके तुमच्या वाट्याला आले असतील, पण तुमच्या अवती भोवती फिरणारे तुमच्या भोवती पिंगा घालतील, पण सर्वसामान्य माणसं तुम्हाला आशीर्वाद देणार नाही। तुमच्या नावाने शिव्या शापत देणार आहे आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांचं वचन आहे की नमस्कार फुकाचा आशीर्वाद मोलाचा द्या आशीर्वाद, पण कोणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आशीर्वाद द्या, ते जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याकरता आशीर्वाद द्या। अशा प्रकारचे तुम्हाला सर्वांना विनंती करतो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। फार काय बोलण्याची गरज असेल तर काय भाग नाही कुणाला जाऊन बोललोय, बघितलं की नाही तिथं जाऊन बोललोय, त्यामुळे तो काही विषय नाही। म्हणून आपण सर्वांनी या भारतीय जनता पार्टीच्या विश्वासघाताला मूक माती देऊया आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आशीर्वाद देऊया आणि ते तुम्ही द्या अशी अपेक्षा बाळगतो।